पक्ष फोडणाऱ्यांचा पराभव करा असं म्हणत शरद पवारांनी थेट धनंजय मुंडेंविरोधात शड्डू ठोकला. परळीतल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला बोल केला. बीडमधली गुंडगिरी संपवायची आहे असं म्हणत त्यांनी मुंडेंवर हल्ला बोल केला. राष्ट्रवादी होते अंशवादून आले, सरकार यांच्यामध्ये गैरविश्वास साधून आले. दोन तीन लोक होते आणि त्या दोन तीन लोकांच्यामध्ये कोण आहे हे विचारण्याची आवश्यकता नाही. फक्त ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी पक्ष फोडला, ज्यांनी समाजामध्ये अंतर्वादाची भूमिका घेतली आणि ज्यांनी या वीज दिल्याचा ऐक्याचा पुरोगामी भागाचा हा जो एक आदर्श होता तो आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींना उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी पराभूत करणं हे काम तुम्हाला करायचं आहे.